थोर समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे या महाराष्ट्राचं आणि आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय राजसाहेब ठाकरे या सर्वांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। मंचावर उपस्थित पक्षाचे नेते संजय चित्रे साहेब, पक्षाचे सरचिटणीस आणि पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन साहेब, ज्यांच्या तावडीतून आता विरोधक अजिबात सुटत नाही, महाजन साहेब तुमचं कौतुक अख्खा महाराष्ट्र करतोय यावेळी। राजा भाऊ चौगुले आमचे पक्षाचे सरचिटणीस, सुनील अर्षे साहेब विभाग अध्यक्ष, माझा मित्र अखिल चित्रे विद्यार्थी सेनेचा सहकारी आणि या इथला विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष शिल्पा नाईक साहेब, शिल्पा नाईक मॅडम महिला सेनेच्या उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मुळात मातोश्रीच्या अगदीच प्रांगणात आजची सभा आहे आणि अशा वेळी सुट्टीचा दिवस नाहीये आणि राजाभाऊ आपण बरोबर म्हणालात, तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने पक्षाचा नगरसेवक नाही, आमदार नाही, सत्ता नाही, तरी सुद्धा पक्षासाठी आपण ऐकायला इथे येत असतात हीच मला वाटतंय। मनसेने कमावलेली सत्पण ती कोणती असेल तर ही संपत्ती आहे मनसे। काल परवा शिल्लक सेनेचे अरविंद केजरीवाल जम्मू काश्मीरला गेले होते, महाजन साहेब तो फोटो बघितला का? तो असा मफलर मॅनचा केजरीवालचा भाऊच वाटत होता, तो नीट बघितलं असेल तर टोपी विपी लावून आणि ती काँग्रेसची टोपी विपी लावलेली होती। तिकडे जाऊन महाजन साहेब असं म्हणाले, केजरीवालांचे बंधू संजय राऊत साहेब, की आता म्हणे शिल्लक सेना जम्मू काश्मीरची पण निवडणूक लढवणार आहे। आता मला कळेच ना काही दिवसांपासून की यांनी नेमकी आपूची शेती गांजाची शेती लावली कुठे आहे नेमकी। मी आता मागच्या सभेत मानखुरला राजाभाऊ म्हणालो होतो की नेमका सकाळी सकाळी गांजा मारून सकाळी 9 वाजता असं थोबाड उघडून असतात आपल्या सगळ्यांच्या समोर। अरे इकडे राहिलाय पक्ष तो संपलाय सगळा, जम्मू काश्मीरची निवडणूक लढवणार आहे म्हणते बरं, अशा माणसाबरोबर फिरते त्याचा पक्ष अख्ख्या देशातून संप झालाय, ते उघड्याला नागडे मिळाले असं म्हणतात, त्या पद्धतीने सगळे प्रकार सुरू आहे। तुमच्या इथला आदुबाळ कधी कळी म्हणाल होतं काही दिवसांपूर्वी, आता काही नेत्यांनी उल्लेख केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे संपलेला पक्ष, पण आपला छाप असा उलटा बसतो जो विरोधात बोलला तिच्या आयला त्याचा पक्ष संपत आला। आता बरं हे आदुबाळ आता काही दिवसांपूर्वी नवी मुंबई झालं होतं, महाजन साहेब नवी मुंबईमध्ये त्यांचे पक्ष जे होते नव्हते सगळे नगरसेवक तिकडे गाडीवाल्याकडे गेले, ते 3-4 शाखांची उद्घाटन करायला आले होते। राजन विचारांनी आळूच कानात त्यांचे सांगितले, ते आमचं एक बुजगावनं खासदार आहे तिकडे, ते मागे एकनाथ शिंदेच्या मागे पळायचं बुजगावण्यासारखं कर्तृत्व शून्य, आता ते आदित्य ठाकरेंच्या मागे पळत असत। तर ते आदुबाळांना म्हटलं की गर्दी नाहीये शाखेच्या उद्घाटनात, आदुबाळ आहे तसंच कळती झाले। हा पक्ष आहे तुमचा, आता ही परिस्थिती आलेली आहे महाराष्ट्रामध्ये। ते काल परवा आदित्य ठाकरे इकडे गेले होते बिहारला तेजस्वी यादवच्या गळा भेट करायला, आदरणीय बाळासाहेब हयात असते जिवंत असते तर काय केलं असं आदित्य ठाकरेंचं? अहो ज्या लालू प्रसाद यादवांची संपूर्ण हयात हिंदुत्व हिंदुत्वाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात विधान करताना गेली, ज्या आदरणीय बाळासाहेबांबद्दल लालू प्रसाद यादवांचं गुगल जरी केलं युट्यूबला काय बोलतायत, काय ठाकरे कुटुंबाबद्दल बोलतायत, पण भैय्यांची मतं हवी आहेत। मराठी माणूस म्हणून राजसाहेब म्हणतात तसं तुम्हाला गृहित धरलंय, ती मतं हवी। उद्या आदित्य ठाकरे त्या हैदराबादला ओवेसी बरोबर बिर्याणी खाताना दिसले तर काय नवल वाटायला नको। राजकारण संजय राऊतांनी कुठपर्यंत आणून ठेवले, खूप आया बहिणी आहे तिथे, कुठली भाषा असते, 100 दिवस तुरुंगात गेले, तुरुंगात गेलेला माणूस सुधारून येत असतो,
मी काल परवा म्हणालो एका ठिकाणी की यांच्या सुधारणा झाली होती, नेमकं ईडीने यांना तुरुंगात पाठवलं होतं का वेड्याच्या इस्पितळात पाठवलं होतं, ते उलटे उपचार झाले, पादरा पावट्या, नागडा नागडा करून मारेन, अमुक काय 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 शब्द वापरतायत, कोण होतं कोण तुरुंगात बाजूला, नेमके शब्द कुठून शिकलेत, नवाब मलिक होते, अनिल देशमुख होते, असं कोण तिसरा होता, शोध सुरू आहे महाराष्ट्रात म्हणे की हे आल्यानंतर काय बोलतायत रोज पत्रकार परिषदेत, रोज काय बोलतायत, संपादकीय तर वाचायला नको, सामनाची संपादकीय आता वाचायला नको, तुरुंगातून आल्यानंतर आता काल परवा तर आल्यानंतर बाहेर आल्यानंतर म्हणे मी तुरुंगातल्या स्टोऱ्या आणि तुरुंगातल्या कैद्यांना जो त्रास होतो त्याच्यावर पुस्तक लिहिणार आहे म्हणे. बरे हे आतमध्ये आयुष्यात पहिल्यांदाच गेले, अख्ख्या शिवसेनेच्या हयातीत केसेस घेतल्या यांनी, हे राजाभाऊ आमच्या इकडे रेल्वे भरतीमध्ये मार मार मारलं पोलिसांनी, चित्रे साहेब आपण, ही सगळी मंडळी, हर्ष साहेब आपण, त्याच्यानंतर मराठी वर्तमानपत्रांमध्ये रेल्वेच्या भरतीबद्दल परीक्षेच्या आदरणीय राजसाहेबांनी आणि तुम्ही घेतलेल्या केसेसमुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या नेत्यांचे. मराठीत आज वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या भरतीच्या गोष्टी निघतात. हे आयुष्यात पहिल्यांदा तुरुंगात गेले, चौकशी लागली, प्रकरण काय, मराठी माणसाच्या घरांच्या संदर्भातला विषय रोज आले की असं असत. बरे एक दुसरे आले अजून, काळी मांजर रोज आडवी जात असते. आता मला कळत नाही पवार साहेबांनी संजय राऊतांना ठेवलं होतं त्यातून पक्ष संपलाच होता, तर हे पार्सल राष्ट्रवादीतून इथे का पाठवलं काय कळत नाही. म्हणजे उरला सुरला जाय ते दोन बापले कसं राहतील वाटते शेवटी, आता दोघं बापले कसं राहणार आहे, मोठे नवाब आणि छोटे नवाब, सध्या प्रवास त्याच दिशेला आहे, रोज आपले मांजर म्याव म्याव चालूच आहे. आता हे म्हणाले परडे वक्ते, मला अखिल बाजूला विचारत होता परडे म्हटले की गानेरडे म्हटले, म्हटलं गानेरडे तिकडे ठेवलेत, दोन्ही तिकडे ठेवून दिले, काय बोलताय आपण, आदरणीय बाळासाहेब 80 वर्षाचा म्हातारा ज्याच्या हातात तलवार दिल्यानंतर हात लटपटतात, हे विधान आहे सुषमाताई आपलं. संत एकनाथांबद्दल आपण बोलताय, संत ज्ञानेश्वरांबद्दल आपण बोलताय, आणि तरी सुद्धा या शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख मोठे नवाब उद्धव साहेब ठाकरे शांत आहात. आपण याच्यावर काही बोलत नाही, संपूर्ण वारकरी संप्रदाय रस्त्यावर आलाय, वारकरी संप्रदायाची मागणी आहे, तरी सुद्धा आपण याच्यावर काही बोलत नाहीयेत. उरले सुरलेले नगरसेवक चाललेत, बरे जिथे जिथे या बाईची सभा आणि जिथे जिथे संजय राऊत जातात, मध्ये संजय राऊत नाशिकला गेले, संजय राऊत नाशिकला गेले, नाशिकचे सगळे पदाधिकारी त्या दाढीवाल्याच्या सेनेत, संजय राऊत परत नाशिकला दुसऱ्या दौऱ्यात गेले, परत नगरसेवक दाढीवाल्याच्या सेनेत, कमी पनवती आहे का, महाराणा काय कुठे लाथ मारायची ती, आणि आपण जा, पण यांचं काय गौड बंगाल आहे तिकडे काही कळत नाही. मला आता अखिलने येताना ते सायकल ट्रॅक दाखवलं काय नावाचं प्रकरण, इथून म्हणे काहीतरी वाकोल्यापर्यंतचं सायकल ट्रॅक आहे, म्हणजे असलेला अर्धा फुटपाथ आहे तो थोडासा हे केलाय आणि त्याच्यावर काहीतरी 70 कोटी रुपये खर्च केले गोरेगाव पर्यंत, जास्त 70 कोटीच्या जास्त, हे तुमच्या जे टॅक्सपेअरचे पैसे आहेत, त्याच्यातून एकही सायकल जाताना दिसली नाही मला, लोकही जात नव्हती. आदित्य ठाकरेंना चॅलेंज आहे माझं, त्यांनाही वाटत होतं वाटतं इथून त्यांचा पराभव होणार आहे, म्हणून वरळीला गेले राहायला घर इकडं महाजन साहेब, आणि गेले वरळीला,
मध्ये अरविंद केजरीवालकडे दिल्लीचं मॉडेल एज्युकेशनचं इकडे आणणार काय केलंय? मागे बातम्या येत होत्या तुम्ही बघितलं की नाही मला कल्पना नाहीये. 150 डीएडचे शिक्षक ज्यांचं माध्यम दहावीला मराठी होतं, डीएड त्यांनी इंग्रजीतून केलं होतं आणि मुंबई महानगरपालिकेची भरती निघाली होती, पण तुमचं माध्यम मराठी आहे दहावीपर्यंत म्हणून त्यांना भरती प्रक्रियेत भरती करून घेतलं. हे मराठीचे कैवारी. ही सत्ता 25 वर्ष मराठी माणसाला काय मिळालंय? हा वांद्रे विधानसभा, शासकीय वसाहत, बीकेसी कॉर्पोरेटचं सगळं ते सगळे ह्या गोष्टी वांद्र्याची झोपड पडते. आता कोणीतरी सुरुवातीचे वक्ते होते त्यांनी मांडलं, वर्षानुवर्ष ह्या इथे शासकीय वसाहतीत राहणारे माणसं म्हणजे अहो स्लम मध्ये झोपडपट्टीतल्या लोकांना तुम्ही घरं दिली, आम्ही 25 आणि 30 वर्ष इथे राहतो तर आम्ही काय पाप केलंय? आम्हाला का घरं मिळत नाहीये? मापक दरात मागतोय, फुकट नाही. बरं, फुकटच्या घोषणा तर अशा कितीतरी झाल्या आपल्यावर आरोप करणार. आपण 65 टोलनाके बंद केले तरी मणिमेव काय म्हणते? त्यांची तर मुदत संपली होती. अरे भाऊ, अरे ताई, तू सांग ना आता, तुझ्या बापानं केली होती ना घोषणा, हे इकडे मातोश्रीवर बसलं होतं ते, की आम्ही सत्तेत आल्यानंतर टोल मुक्ती करू. कुठं गेली टोल मुक्ती? तुम्हाला प्रश्न नाही विचारायचे, प्रश्न फक्त मनसेला विचारणार, प्रश्न फक्त आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना विचारणार. तुम्हाला का नाही प्रश्न विचारायचे? शाळेची फी माफ झाली का हो कोविडमध्ये? झाली का? इथे असलेल्या आया बहिणींना विचारतोय मी, म्हणजे कोविडमध्ये आम्ही चांगलं काम केलं. फेसबुक मुख्यमंत्री आपला 2.5 वर्षात घरात बसून अंडे देत होते आणि यांना घरात बसून फेसबुकवरती देशातला सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार मिळाला. शाळेची फी माफ झाली, कॉलेजची फी माफ झाली, 15% फी माफ करणार म्हणून महाराष्ट्र शासनाने नियम केला, आपल्यावर उपकार केले होते शासन निर्णय काढून, ते पण नाही झाले. कुठला घोटाळा नाही केलाय ते आमचे संदीप देशपांडे रोज वाचत असतो. आपला कोविडचा घोटाळा, भंगारमध्ये पण घोटाळा, उंदिरात पण घोटाळा, उंदीर घोटाळा, उंदीर मारण्यात घोटाळा. कुठला घोटाळा नाही केला, जो शब्द डिक्शनरीमध्ये नसेल ते घोटाळे यांनी केले. अखिल मगाशी म्हटलं 36,000 कोटी, त्याला म्हटलं गुगल कर, 2022 बजेट 45,000 कोटी आहे मुंबई महानगरपालिकेचं. 45,000 कोटी म्हणजे काय? ते आमची मणिमेव म्हणत होती शिवतीर्थ झालं, आमच्या उद्धव साहेबांचं काय नाही झालं, मातोश्री 2 ला विजिट देऊन या, पाणी दौरा ठेवा हर्ष साहेब तुम्ही, आणि मणिमेवला पत्र पाठवा तुम्ही. सिरियसली मी तुम्हाला सांगतो तुमच्या लेटरवरती की पाणी दौरा ठेवलेला आहे मातोश्री 2 चा, त्या दौऱ्याला तुम्ही या. काय बोलताय अहो? त्यांनी आरोप केलेले ज्या सगळ्या आमदारांनी बघा, तो वरुण सरदेसाई कुठेतरी मध्ये परत घोटाळा, त्या योगेश सागरांनी विधिमंडळात मांडला होता, कुठल्या तरी शासकीय संस्थेच्या नावाने स्काउटची कंपनी काढली आणि त्याच्यात घोटाळे केले लोकांची भरती करून. काय तू म्हणतो तो कुठला जावय? सरकारी वाचा, सरकारी वाचा. वरुण सरदेसाई आजकाल गायब आहे. आजकाल आदुबाळाच्या मागे काय असतो? राहुल कनाल असतो. तो नसतो, तो का असतो राहुल कनाल आम्हाला माहित नाही. हे सगळे प्रकार सुरू आहेत. 12,000 कोटी रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचं कंत्राट आहे. 12,000 कोटी झोपेत तरी स्वप्न पडताना आपल्याला एवढं पडत नाही मोठं. खड्डे बुजवायला 12,000 कोटी, तरी सुद्धा सतत खड्डे आहेत. या खड्ड्यांमध्ये तो मध्ये कोणतरी डॉक्टर तज्ज्ञ त्यांचं निधन झालं होतं. हे सगळे प्रकार सुरू आहेत. आदित्य ठाकरे, माझं आव्हान एवढंच आहे, आपल्या 2.5 वर्षाच्या शासकीय आपण सत्तेत होता आणि 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत होत, आपण तरुण आहात, आपण युवासेनेतून गेलात, शिक्षणासाठी आपण नेमकं काय केलं याची समोरासमोर बसून चर्चा करायला गजानन काळे तयार आहे. आपण हे चॅलेंज स्वीकारणार असेल तर पुढच्या काही दिवसात याच व्यासपीठावर याच ठिकाणी काय आपण शिक्षणासाठी या मुंबई शहराच्या केलेलं आहे. दिल्लीमध्ये पुढची 5 वर्ष फी वाढणार नाही,
म्हणून कायदा केलाय. आज या ठिकाणी आम्ही शब्द देतो, आमच्या जाहीरनाम्यात हा शब्द असणार आहे. महानगरपालिका असो किंवा पुढची सत्ता असो, जर इथल्या लोकांनी मनसेच्या हातात दिली तर शाळा आणि कॉलेजची एक रुपयाने फी वाढणार ना एवढी गॅरंटी आमची, याचं मॉडेल आमच्याकडे तयार. यांची हिंमत नाही. बसलेच होते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर, यांचं शाळा आणि कॉलेजेस कसल्या फी माफी होणार आहेत? सतत बोलबच्चन करायचं, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मी मर्द आहे. हे शब्द आहेत ना, दुसरे काय आहेत का? अरे आदित्य ठाकरे तेवढे म्हणत नाहीत. शेवटी वडिलांचं पण कर्तृत्व असावं लागतं, ते कसं म्हणणार मी? सगळं काय भावनिक चालू आहे. ही वेळ आहे, आता ही वेळ आहे. आज राजसाहेब ठाण्याला गेले होते. जैन गुरु म्हणतात की आदरणीय राजसाहेब, तुमच्यामध्ये आम्हाला आदरणीय बाळासाहेब ठाकरे दिसतात, हा माझा नेता आहे. बोलतो ते करतो, बोलतो तसा वागतो. हे इकडे बोलणार शिवसेनेची सत्ता असताना पण, संजय राऊत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात त्यावेळी बोलायचे, आणि तिकडे गेले दिल्लीला की कुणाच्या बंगल्यात भेटायचे? पवार साहेबांच्या. बारामतीची चाटुगिरी करून इथपर्यंतचा प्रवास केलाय, यांना उघडं पाडावं. ही निवडणुका येतील जातील, पण मला वाटतं आता ह्या गोष्टी आपण लोकांपर्यंत घेऊन गेल्या पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठलेही सत्ता केंद्र नसताना या ठिकाणी असलेले आपले शाखाध्यक्ष असतील, संदेश गायकवाड असतील, मनोज बापडेकर असतील, स्वतः आपण कोविडमध्ये केलेलं काम आठवणा, कुठले सत्तेतलं गणित नव्हतं. आणि इथलं तो जिशन सिद्दीकी यांच्यावरच आरोप करतो, ते अनिल परब ना तुमच्याकडे, मागे म्हटलं तुम्ही भाजलेली सुपारी आणि ते सेम दिसतात म्हणून, सेमच दिसतात. बघा थोबाड उघडून तुम्ही बघितलं त्यांचं, त्यांच्यावरच आरोप करतात. म्हणजे तो राजा म्हणून काँग्रेसचा कोण नगरसेवक आहे? तो म्हणतो यांनी टीडीआर घोटाळा केला 12,500 कोटीचा, रवी राजा. अरे काँग्रेस राष्ट्रवादीला सांगतात तुम्ही भ्रष्टाचार आणि घोटाळा केला, आम्ही सांगायचीच गरज नाहीये. या घोटाळेबाजांना घरी बसवा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वच्छ प्रामाणिक आणि काम करणारे कार्यकर्ते आणि तरुण पदाधिकारी आपण महापालिकेच्या सत्तेत पाठवूया, त्यासाठी हे घेबरारी अभियानाची आपण सुरुवात केली. आज आमचा नेता अमित साहेब ठाकरे आता महाराष्ट्र पिंजून काढतोय, कुठल्या लेवलला फिरतोय, दुपारचं जेवण नाही, भ्रांत नाही. हे आदित्य ठाकरे 2 का 3 वेळा कुठले तरी संवाद सभा का काहीतरी अभियान चालवलं, सर्दी झाली घरात बसले होते. नंतर मनीम्यावला पाठवलं सगळ्या महाराष्ट्रभर, खा शिव्या. हे आपले आपले एक वर्षाने बघा, ते मध्ये कुठली तरी ती म्याव होती ना, ती कुठली बोंबलायची रे, ती सय्यद बंडा मध्ये, ती सय्यद बंडा होता ना, तो बोंबलत होता मध्ये मध्ये मनसेच्या विरोधात. नंतर सय्यद बंडा दाढीवाल्याकडे गेला, दाढीवाल्याने पण घेतलं नाही. सय्यद बंडात ना दीपाली सय्यद, आता त्याला सय्यद बंडा म्हणतो मी. आता ही वर्षभरांनी पुढे तिकडे दिसू नये म्हणजे झालंय काय, यांना कुणाची बाजू घ्यायची सवयच नाही आयुष्यात, यांच्या अंगाशी आले की लोटायचं आपलं. अशा लोकांपासून सावध राहावं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्यावी, यासाठी या आव्हानाला आपण आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आव्हान करतो. आरशे साहेब आणि आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. पुढचे वक्ते आहेत, फेटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, आणि पुढे काय? प्रकाश 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 महाजन साहेब, आपल्याला खूप खूप धन्यवाद. जय जय महाराज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.